आम्ही अध्यक्ष मध्ये लोकशाही मध्ये लढणारे लोक आम्ही लढू, तुम्ही आमच्यावर किती निलंबनाची कारवाई केली ना अध्यक्ष महोदय, आणि अशा सदस्याला या सभागृहामधून कायमस्वरूपी निलंबित करा ही माझी मागणी आहे. हे योग्य नाहीये, जी घटना घडली त्याचं समर्थन आम्ही करणार नाही, आम्ही निषेध करू त्याचा. अध्यक्ष महोदय, त्याच वेळेला यांनी रोखायला पाहिजे होता, यांनी रोखलं नाही आणि म्हणून काय सोकावलाय त्या वरिष्ठाबद्दल अशा प्रकारे बोलणं, मग तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय आहे? काय फरक आहे? तुम्ही ज्यांचा निषेध करताय वीर आणि तितक्यात या सभागृहाची प्रथा परंपरा प्रतिष्ठा राखण्या संदर्भातला आज चर्चेला विषय सातत्यानं तीन वेळा आला. तीन दिवसापूर्वी या सभागृहामध्ये मी काही वस्तुनिष्ठ अंगांनी असे विक्षेप केले. माझे मित्र देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते महोदय आणि यांनी सभागृहानं मला निलंबित करा, मला माफी मागायला लावा. जवळजवळ एक तास पाऊण तास हा दोघांच्या मध्ये शाब्दिक सामना रंगला आणि सभागृहाचा एकंदरीत सेन्स बघता मी माफी देखील मागितली. त्यानंतर अध्यक्ष महोदय परवानच्या दिवशी सभागृहामध्ये मी हजर नव्हतो, परंतु सन्मान्य सदस्य सुनील प्रभूजींनी जे पायथण्यावर या सभागृहाचे पर्यावरण मंत्री सन्मान्य आदित्यजी ठाकरे यांच्या संदर्भामध्ये विधिमंडळाच्या आवारामध्ये पायऱ्यांवर बसून भारतीय जनता पार्टीचे आमदार जे काय त्यांना पाहिजे तो त्या ठिकाणी समजा निषेध म्हणा, मागणी म्हणा, सरकारचं लक्ष वेधणं म्हणा कार्यक्रम करत होते, त्यावेळेला त्यांनी एक आवाज काढला. त्या संदर्भामध्ये सुनील प्रभू यांनी हा मुद्दा उपस्थित केला. मी सभागृहामध्ये नव्हतो, परंतु ती सगळी क्लिप मी नंतर बघितली. त्याच वेळेला विरोधी पक्ष नेते महोदयांनी सुनील प्रभूंच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली की आताच तालिका सभापती भास्करावांनी सांगितलं की सातत्यानं अशा पद्धतीने पॉइंट ऑफ ऑर्डर काढू नका. खरं तर मी पॉइंट ऑफ ऑर्डर बोललो नव्हतो, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन बोललो होतो, पण ठीक आहे, शब्द मी काय त्या ठिकाणी बघत नाही. आणि सुनील प्रभूंनी तो विषय मांडला आणि विरोधी पक्ष नेत्यांनी त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सल्ला दिला की अशा प्रकारे कुणी वर्तन करू नये आणि तत्कालीन तालिका अध्यक्षांनी तो विषय त्या ठिकाणी जवळजवळ संपवण्यात जमा होता. त्याच वेळेला सदनाचे सदस्य सन्मान्य सुधीर भाऊ आमचे मुनगंटीवर उठले आणि त्यांना ते खटकलं, त्यांना ते सहन झालं नाही. त्यांनी एकंदरीत हा विषय आपण इतका दुर्लक्षित नाही, इतका लाईटली घेऊ नका असा शब्दप्रयोग करून त्या संदर्भामधलं भाष्य केलं. त्यानंतर सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी भाष्य केलं. अध्यक्ष महोदय, हे सगळं मी क्लिपवर पाहिलंय, माझा मुद्दा वेगळा आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, काळ का सोकावला त्याचं कारण आज मी सभागृहामध्ये सांगणार आहे. मी का उभा राहिलोय तेही सांगणार आहे. मागच्या वेळेला जेव्हा 5 जुलैला या सभागृहामध्ये 12 आमदार तुमचे निलंबित झाले, योग मी अध्यक्षांची परवानगी घेतले, मला पुरेपूर बोलायला पाहिजे. बोला बोला. आणि त्यानंतर योगायोगाने त्या चेअरवर मी होतो आणि नंतर विधानसभेच्या पायऱ्यांवर देवेंद्र फडणवीस साहेब आपण अभिरूप विधानसभा भरवली. त्यावेळेला हे सदस्य त्यावेळेला अनेक वक्तव्य करत असताना त्यांनी असं वक्तव्य केलं, माननीय चंद्रकांत दादांना उद्देशून, युट्यूबवर ती क्लिप आहे, माझ्याकडे क्लिप आहे, या संधीची मी वाट बघत होतो, गेले कित्येक दिवस गप्प होतो मी. अध्यक्ष महोदय, ह्या सदस्य निलेश राणे आणि दादांना उद्देशून म्हटले, दादा मी इथं असंसदीय शब्द बोलतो, भास्कर दादा म्हणजे काय, त्याला कुणीतरी सांगितली 2 बिस्किट देतो जा त्याला चावून ये, तो चावून येणारा कुत्रा म्हणजे भास्कर दादा, असं निलेश राणे त्या क्लिप मध्ये बोलले. त्यावेळेला सुधीर भाऊ तुम्ही मला दिसत नाहीत, त्या क्लिप मध्ये तुम्ही नव्हतात, पण आज मला दादाला प्रश्न विचारायचा आहे, आज मला देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारायचा आहे आणि आज मला माजी अध्यक्ष नानांना प्रश्न विचारायचा आहे की जर मला 2 बिस्किटं घालून मला कोणाला तरी चावायला सांगितलं की मी कुत्रा असेल तर मी असं म्हणणार नाही. त्याच वेळेला दादांनी असं आमदार नितेश राणेला विचारलं पाहिजे होतं की ज्यावेळेला शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन
या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचे आमदार भांडत होते तेव्हा तत्कालीन अध्यक्ष सन्माननीय हरिभाऊ बागडे यांनी 19 जणांना सस्पेंड केलं होतं. त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी किती बिस्किट खायला घातली होती हे दादाने विचारलं पाहिजे होतं. मी असं बोलणार नाही, मी नाही विचारणार. दादा तुमची घोषणा अशी होती त्यावेळेला, काल काय सुकावला, काल ह्याच्यामुळे सुकावला तुमची घोषणा. अध्यक्ष बोलाय, अध्यक्ष बोलाय, काल इथं सुकावला अध्यक्ष बोलाय, काल इथं सुकावला. नामाने विचारला पाहिजे होता. मी वर बघत होतो अध्यक्ष बाबा, त्याला बाबाने मला प्रश्न विचारायचा आहे. तुमची घोषणा होती. सर्वांना विनंती आहे, कृपया अध्यक्ष उठल्यानंतर सर्वांनी शांत बसायचं असतं. सर्वजण एक मिनिट थांबू. अध्यक्ष या सभागृहामध्ये हा नवा पायंडा सुरू झालाय का की माननीय अध्यक्षांनी विरोधी पक्ष नेत्याकडे पाहायचंच नाही. विरोधी पक्षाची आवश्यकता नसेल आता वाटतंय तसंच आहे की ठरवून सगळ्या गोष्टी करायच्या, बारा निलंबित करायचे, माजून निलंबित करायचे, हे दिसतंय. आम्हाला हरकत नाही आहे, आम्ही लोकशाहीमध्ये लढणारे लोक आहोत, रडणारे लोक नाही आहोत. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी नितेश राणे यांच्या संदर्भात जो काही विषय उपस्थित झाला, आम्ही आमची भूमिका पहिल्याच या ठिकाणी स्पष्ट केली आणि हे सांगितलं की कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही सदस्यांनी असं वागू नये. पण आता भास्करराव तुम्ही विषय काढलाय म्हणून मी आपल्या निदर्शनास आणून देतो, याच सभागृहामध्ये भुजबळ साहेब तिकडे बसायचे, भास्करराव सगळे आम्ही इकडे बसायचो आणि भुजबळ साहेब तिथे आल्यानंतर हुप हुप करून त्यांना हुट आउट करणारे भास्करराव देखील होते. हे पाहिलंय या सभागृहाने, पाहिलंय. त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्याचंही समर्थन नाहीये. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या सभागृहाबाहेर जी काही घटना घडली अध्यक्ष महोदय, त्याचं आम्ही समर्थन करणार नाही, त्याचं समर्थन आम्ही करणार नाही. पण जर अध्यक्ष महोदय हे ठरवून आले असतील की त्या गोष्टीचा फायदा घेऊन एखाद्या सदस्याला निलंबित करायचं, तर हे लोकशाहीमध्ये योग्य नाही अध्यक्ष महोदय. याचं कारण सांगतो अध्यक्ष महोदय, आम्ही 12 लोक आमचे तुम्ही सस्पेंड केले, आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो, आम्हाला आनंद नाहीये. आम्हाला या सभागृहाच्या वर न्यायालयाचा अधिक्षेप व्हावा या मताचे आम्ही नाही. पण अध्यक्ष महोदय, ही वेळ आमच्यावर तुम्ही आणताय, रोज तुम्ही आणताय. या ठिकाणी कायदा पाळला जात नाही, संविधान पाळलं जात नाही आणि मनमानी प्रमाणे अध्यक्ष महोदय एक एक वर्ष निलंबित करायचं हे जे काही चाललेलं अध्यक्ष महोदय बरोबर नाहीये. आणि अध्यक्ष महोदय, ज्या क्षणी भास्करावनी सांगितलं बाहेर ते बोलले, मी स्वतःही भूमिका घेतली आणि जाहीर भूमिका घेतली अध्यक्ष महोदय की नितेश राणे जे बोलले ते चुकीचं आहे. माझा सदस्य असला तरी भूमिका घेण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे भास्करराव, ही हिंमत आमच्यामध्ये अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी तुमचा डाव लक्षात येतोय, तुम्हाला त्याच्याबद्दल घ्यायचं नाही आहे. तुम्हाला एक सदस्य निलंबित करायचा आहे, ज्या प्रकारे 12 सदस्य तुम्ही एक वर्षाकरता निलंबित केले अध्यक्ष महोदय. लोकसभेमध्ये निलंबित झालं एका सेशन पुरतं, पण या ठिकाणी 12 केले अजून एक करायचा तुमचा प्रयत्न आहे. आम्ही अध्यक्ष महोदय लोकशाहीमध्ये लढणारे लोक आहोत, आम्ही लढू. तुम्ही आमच्यावर किती निलंबनाची कारवाई केली ना अध्यक्ष महोदय, तरी आम्ही या ठिकाणी लढू. पण अध्यक्ष महोदय, ज्या प्रकारे सगळं ठरवून चाललेलं आहे हे योग्य नाही आहे. जी घटना घडली त्याचं समर्थन आम्ही करणार नाही, आम्ही निषेध करू त्याचा. आणि अध्यक्ष महोदय, आवश्यकता असेल तर निश्चित आमचाही सदस्य असेल त्या सदस्याला अध्यक्ष महोदय या ठिकाणी जाब आम्ही विचारू.
पण बाहेरच्या घटनांवर अशा प्रकारे जर सुरू झालं आणि नाव न घेतलेल्या घटनांवर अशा प्रकारे सुरू झालं, कुठल्याही अध्यक्षमध्ये सरकार बदलत असतात, एकदा पायंडा जर तुम्ही पाळला तर त्यानंतर लक्षात ठेवा अध्यक्ष महोदय, येणार सरकार कुठल्याच विरोधकांना ठेवणार नाही आणि या लोकशाहीची हत्या होईल। आणि दुसरा अध्यक्ष महोदय, माननीय भास्कर जाधव साहेबांनी नानांच्या बद्दल जे बोललेलं आहे ते या कामकाजातून काढून टाका अध्यक्ष महोदय, हे असं करणं योग्य नाही आहे। नाना हरिभाऊ नाना यांच्यासारख्या वरिष्ठाबद्दल अशा प्रकारे बोलणं, मग तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय काय फरक आहे? तुम्ही ज्यांचा निषेध करताय तीच भाषा तुम्ही बोलता अध्यक्ष महोदय, त्यामुळे योग्य नाहीये। माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय, या संदर्भात आता विषय समोर आलेला आहे, त्या दिवशी रुलिंग झालं, आता सभागृहाचं कामकाज सुरू झालं पाहिजे अध्यक्ष महोदय।